सारेगामा कारवा यामध्ये आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी। सा सारेगामाचा आणि कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सा असतो आर जे सानेकाचा। सारेगामा कारवा मराठी मधून अप्रतिम गाण्यांचा नजराणा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असते। अशी गाणी जी कधीच काळाच्या पडद्याआड जाऊ शकत नाहीत, अशी गाणी जी कधी आउटडेटेड होऊच शकत नाहीत। म्हणजे आपल्या आवडत्या गोष्टी असतात ना, अगदी लहानपणच्या, ज्या आपण कायम जपून सांभाळून ठेवत असतो। म्हणजे आपण कुठेही या घरातून त्या घरात शिफ्ट झालो, आपला आयुष्याचा प्रवास कसाही असला, तरीही काही वस्तू, काही गोष्टी ज्यांच्याशी आपल्या काहीतरी आठवणी जोडल्या गेलेल्या असतात, अशा गोष्टींसारखीच मला ही गाणी वाटतात। आणि आजचा आपला कारवा क्लासिक्स रेडिओ शो चांगलाच रंगणार आहे। अनेक कवींच्या गाण्याला ज्यांनी त्यांच्या चालींचं कोंदण दिलं, आणि अशी चाल जी त्या शब्दांना न्याय देईल, शब्दांचं म्हणणं अधिक प्रभावी बनवेल, आणि असं संगीत जे हृदयाचा ठाव घेईल, अर्थात हृदयनाथ मंगेशकर। हृदयनाथ हे नावच त्यांना किती साजेसं आहे ना, त्यांनी केलेलं प्रत्येकच कंपोजिशन, प्रत्येकच गाणं मला दैवी वाटतं। आणि हो, दैवी हाच शब्द योग्य आहे। प्रत्येक शब्दाची वेळ, वजन आणि महत्त्व याचा विचार केला तर मला हृदयनाथांसाठी दैवी हाच शब्द आत्ताच्या भाषेत सांगायचं झालं ना तर ॲप्ट वाटतो, कारण बाकी सारीच विशेषणं कमी पडतील। त्यांचं संगीत, त्यांचं गाणं काळाच्या पुढचं आहे आणि ते कायमच राहणार आहे। खरं तर मोजता येणार नाहीत इतकी सुंदर गाणी आहेत की एक कार्यक्रम करणं म्हणजे मुश्किलीची बाब आहे। आता तुम्हाला आवडणारं गाणं आजच्या लिस्टमध्ये नसेल तर मला आत्ताच माफ करा बरं का, पण काही टॉप लिस्टेड म्हणजे तुम्हीच टॉप रेटिंग्स दिलेली हृदयनाथ मंगेशकरांची गाणी आम्ही घेऊन आलो आहेत सारेगम कारवा मराठीमधून। तेव्हा चला सुरुवात करूयात आजच्या या मेहफिलीची। पहिलंच गाणं येतं आहे सिंहासन चित्रपटामधून, शब्द सुरेश भटांचे आणि आशा भोसले यांचा आवाज। उषक काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवामश आली। सारेगम कारवा मराठीमधून येतंय तुमच्या भेटीला। Ah!
बंद स्वर्ग साथी शानी जाना प्रेत ही नवाली आम्ही ती स्मशानी जाना प्रेत ही नवाली अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली दुष्ट काल होता होता काळ रात्र झाली
वेलकम बॅक. कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शोमध्ये आरजे सानिका आहे तुमच्यासोबत. लग्न सराईचा काळ आला की आजकाल मराठी लग्नांमध्ये खूपदा मराठीपणच हरवल्यासारखं वाटतं. ते म्हणजे तिथं जी गाणी वाचतात ना, त्यामुळं आता आपल्या साऱ्यांचंच मराठी जसं वीक झालं आहे तशीच काहीशी बाब सध्याच्या गाण्यांची आहे. असो, पण काही गाण्यांना ऑप्शन नाही हे मात्र खरं आहे. आता हेच गाणं घ्या ना, गोड गोजिरी लाजला जिरी ताई तू होणार नवरी. म्हणजे अगदी आजच्या काळातही ताईचं लग्न होणार असेल, तिला चिडवायचं असेल तर हे गाणं, या गाण्याला पर्याय नाही. पी सावळाराम यांचे शब्द आहेत, तर पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत आणि उषा मंगेशकरांचा आवाज. थोड्याच वेळात सारेगम कारवा मराठीमधून हे गाणं येत आहे तुमच्या भेटीला, पण त्याआधी थोडंसं हृदयनाथांबद्दल. पंडित हृदयनाथांच्या बालपणीच त्यांचे वडील मास्टर दीनानाथांचं निधन झालं. वडिलांचा फारसा सहवास आणि प्रत्यक्ष तालीम, शास्त्रीय संगीताची बैठक यामुळं जरी हृदयनाथांना मिळाली नसली, पण वंशपरंपरेने आलेला संगीत वारसा आणि घरातलं गाण्याचं वातावरण आणि त्याचे संस्कार हृदयनाथांवर झाले आणि यामुळं सुरुवातीपासूनच हृदयनाथांची एक वेगळी संगीत शैली आकारास आली. तसं पाहायला गेलं तर भारतीय संगीत क्षेत्रातलं एक सन्माननीय आणि नामवंत घराणं म्हणजेच मंगेशकर कुटुंबीय. यातले सगळेच जण जरी गाण्याच्या क्षेत्रात असले तरीही यातल्या प्रत्येकाची अशी वेगळी ओळख आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा हाच वेगळा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत आणि उलगडणार आहोत. पण त्याआधी हे गोड गाणं, तुमच्या घरी तुमच्या मोठ्या बहिणीची लगीनघाई असेल आणि लगबग असेल, किंवा तुमच्या ताईचं वय आता लग्न करण्यायोग्य झालं आहे असं तुम्हाला वाटत असेल, तर आज तिला थोडासा त्रास द्यायला या गाण्याची लिंक नक्की शेअर करा. आणि हा, तिची काय रिॲक्शन येते हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. फुलांचा बांधून माळा, फुला फुलांचा बांधून माळा, मंडप घाला गदारी, गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी, गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी. गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी, गोड गोजिरी लाज
कारवा क्लासिक रेडिओ शोचे एपिसोड्स तुम्ही डाउनलोड करून ऑफलाईन सुद्धा ऐकू शकता, म्हणजे कधीही केव्हाही आणि कुठेही तुम्ही याचा आनंद घेऊ शकता. बाय बाय सांगू कसा ग सांगू, काय बाय सांगू कसा ग सांगू, काय बाय सांगू कसा ग सांगू, मलाच माझी वाटेला काहीतरी होऊन गेलं आज. काय बाय सांगू कसा ग सांगू, मलाच माझी वाटेला काहीतरी होऊन गेलं आज. वेलकम बॅक. सा सारे गमचा आणि कारवा क्लासिक्स रेडिओ शो मध्ये सा असतो आर जे सानिकाचा. आज पंडित हृदयनाथ मंगेशकरांची एकाहून एक सरस गाणी आपण अनुभवतोय. प्रतिभा संपन्न गायक आणि संगीत दिग्दर्शक या दोन्ही भूमिका त्यांनी अत्यंत सहजतेनं निभावल्या. हृदयनाथांची स्वतःची अशी शैली होती ज्यामध्ये तुम्हाला अगदी इंडियन क्लासिकल म्युझिक अर्थात भारतीय शास्त्रीय संगीत, लोकसंगीत, पाश्चिमात्य संगीत अशी बरीच व्हरायटी पाहायला मिळते. सगळ्या ढंगाची बाजेची गाणी त्यांनी केली आहेत. त्यांच्या विस्तृत संगीताच्या अवकाशामध्ये संत ज्ञानेश्वर, मीराबाई, सूरदास, कबीर या संतकवींबरोबरच भारत आंबे, गोविंदाग्रज, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबरोबरच स्वातंत्र्यपूर्व काळातले कवी म्हणजे आरती प्रभू, सुरेश भट, ग्रेस, शांता शेळके, नाधू महानोर आणि स्वातंत्र्योत्तर काळातले आधुनिक कवी अशा अनेकांच्या शब्दांना त्यांनी त्यांच्या चालींचं कोंदण दिलंय. मगाशीच म्हणलं तसं पंडित हृदयनाथांच्या संगीताचा आवाका खूप मोठा आहे. त्यांच्या संगीतात राष्ट्रभक्तीची जादू आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या रचना त्यांनीच तर मराठीत खऱ्या अर्थाने अजरामर केल्या. संत सज्जनांचा वारसा त्यांनी त्यांच्या गाण्यातून
पुढे चालवला. शिवकल्याण राजा हा त्यांचा प्रकल्प म्हणजे संगीत क्षेत्रासाठी त्यांचं असलेलं मोठं योगदान आहे. या त्यांच्या प्रोजेक्टमध्ये त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर, गोविंदाग्रज, कुसुमाग्रज, कवी भूषण, समर्थ रामदास अशा अनेकांच्या रचनांना दिलेलं संगीत त्यांच्या व्यक्तित्वाचे वेगळेच पैलू आपल्यासमोर आणतात. राम गणेश गडकरी अर्थात गोविंदाग्रज यांचे शब्द, हृदयनाथ मंगेशकरांच्या ज्येष्ठ भगिनी लता दिदी यांचा आवाज, शिवकल्याण राजा यातलं हे गीत. गुणी बाळ असा जागसी कारे वाया, नीज रे नीज शिवराया. सारे गम कारवा मराठीमधून येतंय हे गाणं आपल्या भेटीला. गुणी बाळ असा जागसी कारे वाया, गुणी बाळ असा जागसी कारे वाया, नीज रे नीज शिवराया, गुणी बाळ असा जागसी कारे तुझी सावळी काया,
वेलकम बॅक. सा सारेगमचा आणि कारवा क्लासिक्स रेडिओ शोमध्ये सा असतो आर जे सानिकाचा. हृदयनाथांच्या कंपोझिशन्सचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची प्रयोगशील वृत्ती आणि सतत घेतलेला नाविन्याचा ध्यास. त्यांनी वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी निसदिन बरसात नैन हमारे आणि बरसे बुंदिया सावनकी या भक्तिगीतांना स्वरसात चढवला. ही गीते आजही लोकप्रिय आहेत. शंकराचार्यांकडून हृदयनाथ मंगेशकरांना भावगंधर्व ही पदवी मिळाली आहे. भावगंधर्व खरोखर हृदयनाथ मंगेशकरांनी त्यांच्या संगीतातून ही पदवी सार्थ करून दाखवली आहे. मगाशीच मी म्हणाले तसं की त्यांच्या संगीताचा आवाका खूप मोठा होता. भावगीत, शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, अगदी कोळीगीत म्हणजे मी डोलकर माझ्या सारंगा अशी कोळीगीतं तेव्हाही पॉप्युलर होती आणि आजही आहेत. कित्येक अगदी अर्वाचीन कवींच्या वेगवेगळ्या काव्यरचना किंवा जैत रे जैत, लेकिन, हिंदी फिल्म, निवडुंग अशा फिल्म्सना त्यांनी दिलेलं म्युझिक, या आणि अशा अनेक गाण्यांनी आपल्या मनाचा ठाव तेव्हाही घेतला आणि आजही घेतात. आणि याचं मुख्य कारण म्हणजे त्यांनी दिलेली चाल. बरेचदा त्यांच्या चाली ऐकायला सोप्या वाटतात पण गायला लागल्यानंतर त्या किती कठीण आहेत हे समजतं. श्वासाला अवघड, तालांशी असलेला खेळ आणि प्रत्येक गाण्यात काही ना काहीतरी नवलाई, ही वैशिष्ट्य किंवा या हायलाइट्स पंडित हृदयनाथ मंगेशकरांच्या प्रत्येक गाण्यात आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणूनच ही गाणी आजही आपल्याला इतका आनंद देतात. खरंच त्यांची गाणी ऐकून हा निसर्गही गाणं गाईल. वारा गाई गाणे सारेगम कारवा मराठीमधून हे पुढचं गाणं घेऊन येते तुमच्या भेटीला. जगदीश केबुडकर यांचे शब्द, लता दिदींचा हा आवाज, तर संसार नावाचा हा चित्रपट. मला वाटतं हे गाणं त्या काळचं ट्रॅव्हल सॉंग असावं. धुंद आजवेली, धुंद पुढे.
झेलते पिसावरी हे सतेज सोने आजचा शो खूप आवडतोय. या एपिसोडला तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जरूर शेअर करा. मालवून टा
लाभला निवांत सन माल आपल्या सारांना हे माहिती आहे की मास्टर दीनानाथ यांच्या अपत्यांमध्ये सगळ्यात धाकटं कोणी असेल तर ती म्हणजे पंडित हृदयनाथ, भारतरत्न लता मंगेशकर या हृदयनाथांच्या ज्येष्ठ भगिनी, मग आशा भोसले, मीना खडीकर, उषा मंगेशकर ही सगळी भावंड. हे सारेच जण त्यांच्या वेगळेपणामुळे संगीत क्षेत्रात नावारूपाला आले. मास्टर दीनानाथांचा प्रत्यक्ष सहवास किंवा प्रत्यक्ष तालीम बैठक जरी हृदयनाथांना लाभलेली नसली तरीही वंश परंपरेने आलेला संगीत वारसा आणि समकालीन संगीतकारांची गाणी, त्यांच्या स्वररचना यांचा हृदयनाथांनी केलेला अभ्यास आणि त्यांची स्वतःची अशी प्रतिभा, या साऱ्यातून हृदयनाथांची संगीतशैली आकारास आली. म्हणजे आत्ताचाच शब्द वापरायचा झाला तर आपण जे म्हणतो ना, एखाद्या गोष्टीचं फाउंडेशन पक्कं असावं लागतं, आणि हृदयनाथांचं हेच गाण्याचं फाउंडेशन पक्कं केलं ते त्यांच्या या बहिणींनी आणि अर्थात त्यांचे गुरु. शास्त्रीय संगीताची तालीम त्यांना उस्ताद अमीर खा यांच्याकडून मिळाली आणि त्यामुळेच त्यांनी चाली दिलेल्या गाण्यांची पातळी, दर्जा हा खूप वरचा आहे. म्हणजे थिल्लरपणा हा शब्द त्यांनी चाल दिलेल्या कुठल्याही गाण्याच्या आसपास सुद्धा फिरकत नाही. अत्यंत अर्थपूर्ण शब्द, ते शब्द अजून प्रभावी बनवेल, त्या शब्दांना कॉम्प्लिमेंट करेल अशीच चाल, त्या शब्दांना मारक असणारी चाल हृदयनाथांच्या संगीतामध्ये कधीच दिसणार नाही. आणि म्हणूनच कवितांचं आणि पंडित हृदयनाथ मंगेशकरांचं
एक वेगळंच नातं होतं. ते काय होतं आणि ते कसं डेव्हलप झालं हे सांगणार आहे थोड्याच वेळात. पण त्याआधी तुम्ही मराठी गाण्याचे शौकीन असाल, रोमॅन्टिक असाल, तर तुमच्या फेवरेट लिस्टमध्ये पुढचं येणारं गाणं नसेल असं होणं शक्यच नाही. आता शब्दांचे फुलवरे मनोरे करण्यापेक्षा हृदयनाथांनी त्यांच्या संगीताने फुलवलेली आणि बहरलेली गाणी तुम्हाला ऐकवते. आरती प्रभू यांचे शब्द आहेत, महेंद्र कपूर यांचा आवाज, ती येते आणि एक जाते. पण मी आता थोड्या वेळासाठी जाऊन येते, तुम्हाला हे गाणं ऐकू देते. नाहीतर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये म्हणताच की ही मुलगी फार बडबड करते. चला ऐकूयात सारेगम कारवा मराठीमधून हे अप्रतिम गाणं. जाते येताना कधी कळ्या आणि ते ती येते आणि जाते येताना कधी कळ्या आणि ते अन जाताना फुले मागते ती येते आणि जाते येताना कधी कळ्या आणि ते येताना कधी कळ्या आणि ते अन जाताना पुढे मागते ती येते आणि जाते येताना कधी कळ्या आणि ते येते कधी अशी लाजते येताना कधी अशी लाजते तर जाताना ती लाजविते तर जाताना ती लाजविते कळते काही उगीच तीही कळते काही उगीच तीही न कळत काही पाही बाही अर्था वाचून उगीच नाही नाही म्हणते ती येते आणि जाते येताना कधी कळ्या आणि ते अन जाताना मागते ती येते आणि जाते येताना कधी कळ्या आणि ते येते. येतानाची कसली री
ते ती संध्या गीत येताना ची कसली री गुण गुण ते ती संध्या गीत जाताना कधी फिरून ये जाण्यासाठीच दुरून ये विचित्र येते विरून जाते जी सलते ती येते आणि जाते येताना कधी कळ्या आणि ते अन जाताना फुले मागते ती येते आणि जाते येताना कधी कळ्या आणि ते बंदी पुना मी
सारे गमचा आणि कारवा क्लासिक रेडिओ शो मध्ये सा असतो आरजे सानिकाचा. महाराष्ट्राचे भावगंधर्व अर्थात पंडित हृदयनाथ मंगेशकरांविषयी आज आपण बोलतोय. मगाशीच मी सांगितलं की कविता आणि हृदयनाथ मंगेशकरांचं गाणं यांचं एक वेगळंच नातं होतं. म्हणजे सुरेश भट, ग्रेस, शांता शेळके यांच्या अनेक कविता मराठी माणसापर्यंत पोहोचल्या असतील तर त्याचं क्रेडिट जातं ते म्हणजे हृदयनाथ मंगेशकरांनाच. त्यांनी दिलेल्या भावपूर्ण चाली हे याचं कारण आहे. मराठीतले आद्य कवी आणि संत ज्ञानेश्वरांच्या काही रचना या हृदयनाथ मंगेशकरांच्या संगीतामुळंच अगदी आपल्या ओठांवरती आहेत. मोगरा फुलला, ओम नमोशी आद्या, पसायदान, पैल तोगे काऊ कोखता है, विश्वाचे आर्त अशा ज्ञानेश्वरांच्या कित्येक रचनांचा, तर म्हारा रे गिरीधर गोपाल, सावरा रे म्हारी प्रीत अशा संत मीराबाईंच्या भक्ती रचना त्यांनी त्यांच्या संगीतांनी वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवल्या आहेत. संत वाङ्मय, राष्ट्रभक्ती, अनेक कविता, वेगळ्या पठडीतली वेगळ्या ढंगाची गाणी ही त्यांनी अत्यंत प्रयोगशीलपणे लोकप्रिय केली आणि लोकांच्या ओठांवर आणली. चला, पंडित हृदयनाथांच्या कविता प्रेमाबद्दल इतकं बोलल्यानंतर घेऊन येते बालकवींची आनंदी आनंदगडे ही कविता. बालकवी ठोंबरे यांचे शब्द तर लता दिदींचा आवाज. सारे गम कारवा मराठीमधून येत आहे हे गाणं तुमच्या भेटीला. आनंदी आनंद गडे इकडे तिकडे तोही कडे, इकडे तिकडे तोही कडे. आनंदी आनंद गडे, आनंदी आनंद गडे इकडे तिकडे तोही कडे, इकडे तिकडे तोही कडे. आनंदी आनंद गडे. Thank you.
आजच्या आपल्या शो मधली सगळी गाणी तुम्ही ऐकू शकता सारेगम कारवा मराठी मध्ये. सारेगम कारवा या गुलदस्त्यात आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी. अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. मी आजच्या शोच्या सुरुवातीलाच म्हणाले तसं, मला हृदयनाथ मंगेशकरांचं प्रत्येक कंपोझिशनच दैवी वाटतं, कारण कन्सिस्टंटली 5 दशकं मराठी रसिकांच्या मनावर त्यांच्या गाण्यांनी राज्य केलं. पण मी हे का मोजतीये, मगाशीच मी म्हणाले तसं, त्यांचं गाणं तेव्हाही काळाच्या पुढचं होतं आणि कायमच असणार आहे. त्यांनी त्या काळी केलेले वेगळे प्रयोग, प्रत्येक चालीच्या मागचा, प्रत्येक गाण्यामागचा असलेला त्यांचा अभ्यास, त्यांचा विचार, त्यांनी त्यांच्या चालींमधून पोचवलेले शब्द, हे सगळंच मोठं आश्चर्य करण्यासारखं आहे. मंगेशकर कुटुंबियांमधलं हे जरी धाकटं भावंड असलं आणि त्याला सगळे जरी लाडानं बाळ म्हणत असले, तरीही स्वतःच्या कारकिर्दीनं, स्वतःच्या मेहनतीनं, स्वतःच्या प्रतिभेनं ते बाळासाहेब तर बनलेच, पण आपल्यासाठी ते महाराष्ट्राचे भावगंधर्व आहेत आणि कायमच राहतील. हृदयनाथांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. त्यामध्ये लेकिन या हिंदी फिल्मसाठी राष्ट्रीय पुरस्कार, पंडित भीमसेन जोशी आणि पंडित जसराज यांच्या हस्ते पंडित ही पदवी, शंकराचार्यांकडून भावगंधर्व ही पदवी, शासनाकडून पद्मश्री पुरस्कार, सूरसिंगार हे पारितोषिक, अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलंय. आणि हा, या सगळ्यामध्ये स्पेशल बाब विशेष म्हणजे सुगम संगीत क्षेत्रात काम करत असूनही पंडित ही पदवी मिळालेले ते सुगम संगीतातले पहिले कलाकार आहेत.
काय कमाल आहे ना ही गोष्ट. हृदयनाथांनी 2011 साली हृदयश आर्ट ही संस्था स्थापन केली आहे आणि दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम केलेल्या गुणवंत व्यक्तींना हृदयनाथ मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित केलं जातं. त्यामुळे पुढच्या पिढीसाठीची त्यांची ही गुंतवणूक कौतुकास्पद आहे, नाही का? महाराष्ट्राच्या या भावगंधर्वांना आमचा मानाचा मुजरा. Thank you.
उंच झुला उंच उंच झुला उंच उंच झुला उंच उंच झुला सुख मला भिवविते उंच झुला सुख मला भिवविते सांगू कसे तुला सावर रे सावर रे सावर रे Hey!
आली आहे आजच्या आपल्या कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शोमध्ये आज इथेच थांबायची. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्या अनेकांचे इनपुट्स, तुमची बरीच सजेशन्स मला मिळत असतात आणि मी त्या चेक करत असते, त्यांना रिप्लायसुद्धा करत असते. त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये आजचा भाग कसा वाटला हे नक्की सांगा. आणि सारेगम मराठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेत का नाहीत हे सुद्धा नक्की चेक करा. नसेल तर ते काम आधी करा, म्हणजे अशा अजरामर गाण्यांची अनुभूती तुम्हाला दर आठवड्याला घेता येईल, अर्थात माझ्या म्हणजे सानिकासोबत. तो